देव बरा करो गावाल्यानो, कोकणी मालवणी नजरेतून आयपीएल 2020 ह्या कार्यावळीत परत एकदा सगळ्यांका मायेमोगान येवकार दिता। आयपीएल 2020च्या सातव्या सामन्यात परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा। चेन्नई संघान टॉस जिंकलो आणि घेतलो फिल्डिंगचो निर्णय। दिल्ली कॅपिटल संघाची बॅटिंग, पृथ्वी शहाचे 43 बॉलमध्ये 64 रन्स, अक्षरशः पृथ्वी शहान आज मुघड्यान रेच काढलो। शिखर धवनचे 27 बॉलमध्ये 35 रन, चांगली भागीदारी होत असताना सुद्धा शिखर धवन रिव्हर्स स्वीपवर बाद होणं मालवणी ज्याचा वर्णन केला जाता। मराठा ढोरा चराचे वडी, ऋषभ पंतचे 37 धावा, श्रेयस अय्यरचे 26 धावा, ह्या सगळ्याच्या जोरावर दिल्ली संघाची धावसंख्या स्थिरावली 175 रन्सावर। आज धोनीन हवेत झेपावत घेतलेलो झेल बघितल्यानंतर एक म्हण आठवता, वाघ किती म्हातारो झालो तरी तो गवत खाना नाय। 176 रन्सचा टार्गेट घेऊन चेन्नईचो संघ मैदानात उतारलो खरो, पण आज चेन्नईच्या सगळ्याच फलंदाजांनी निराशा केली। बॅट्समन फक्त हजेरी लावून परतलो, त्याच्या पाठसून मुरली विजय, डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जाडेजा एकापेक्षा एक नावा मैदानात इली आणि खूप मोठी कामगिरी न करता परत गेली। एक मालवणी म्हणा स्वमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो, ही म्हण ह्या बॅटिंग लाईनमुळे परत एकदा आठवली। बॉलिंगच्या क्षेत्रात दीपक चहर, हेझलवूड, सॅम करन, पियुष चावला ज्या ठिकाणी निष्प्रभ ठरले, त्याच ठिकाणी दिल्लीची गोलंदाजी रबाडा अक्षर पटेल ह्यांनी मात्र कमाल केली आणि चेन्नईसारख्या तगड्या संघात फक्त 131 धावापर्यंत रोखलं। हेटमायरने आज 2 कॅचा सोडली, पण त्या सुटलेल्या कॅचांचा सुद्धा चेन्नई आज काय उपयोग झालो नाय। हेटमायरच्या ह्या सुटलेल्या कॅचांचा वर्णन असा केला जाता, ताट दाखवल्यान आणि पॉट उपाशी मारल्यान। आयपीएलच्या 8 फायनल खेळण्याचा अनुभव आणि त्याच्यातले 3 फायनल जिंकण्याचा अनुभव असणारो चेन्नई सुपर किंगचो संघ ह्या वर्षी सलग 2 सामने जेव्हा हरलो तेव्हा म्हणांसारख्या वाटला, गेले ते दिवस रवले ते आठवणी। अर्थात ह्या 2 पराभवाकडसून काहीतरी शिकान चेन्नई संघान फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊची आणि परत एकदा स्वतःसाठी आपले फायनलचे दरवाजे उघडायचे अशीच अपेक्षा असा चेन्नई सुपर किंगच्या सगळ्या पाठीराख्यांकडून। कोकणी मालवणी नजरेतून आयपीएल 2020 ह्या कार्यक्रमात आज हैसरच थांबया, परत भेटाया पुढच्या सामन्यात, तोपर्यंत देव बरा करू।